वेस्ट झोन राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आली आहे. यामध्ये उपांत्य फेरीत महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, राजस्थान आदी संघांचा सहभाग होता. वेस्ट झोन राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्य स्पर्धेचं आयोजन दिनांक 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलं होतं. या स्पर्धेची समाप्ती 2 फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे. यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, छत्तीसगड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आदी संघांचा सहभाग होता. या स्पर्धेमधून वेस्ट झोनचा संघ निवड झाल्यानंतर तो संघ फेडरेशन चषक राष्ट्रीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. यात पुरुष स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक छत्तीसगड तर द्वितीय क्रमांक महाराष्ट्राला गेला आहे. यावेळी भारतीय सॉफ्टबॉल फेडरेशनचे निमंत्रक डॉक्टर प्रवीण अनावकर, सचिव एल आर मौर्य, खजिनदार श्रीकांत थोरात, महाराष्ट्र सचिव डॉक्टर प्रदीप तळवलकर, सहसचिव प्रशांत जगताप, अरुण श्रीखंडे, किशोर चौधरी, इकबाल मिर्झा, मिलिंद तळेले, मुकुंद देशपांडे आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. सॉफ्टबॉल के मामले में एक बात बता दूं मैं आपको कि जलगांव एक बहुत ही इम्पोर्टेंट यूनिट है सॉफ्टबॉल एसोसिएशन ऑफ इंडिया की, और ये महाराष्ट्र सॉफ्टबॉल एसोसिएशन का हेड ऑफिस भी यहाँ होने से सारी जिम्मेदारी जो है वो जलगांव की ज़्यादा होती है. जैसा कि आप जानते हैं, यहाँ पर जलगांव के माध्यम से, महाराष्ट्र एसोसिएशन के माध्यम से, जो इनके सेक्रेटरी हैं प्रदीप तलवेलकर, उनके माध्यम से जो राज्य में स्टेट चैम्पियनशिप्स होती हैं, मैं समझता हूं कि हिंदुस्तान में सबसे ज़्यादा पार्टिसिपेशन यहां पर होता है, और यहां पर कई नेशनल्स, जोनल चैम्पियनशिप ऑर्गेनाइज की जा चुकी हैं. तो ये सारी, और तलवेलकर जी खुद भी जॉइंट सेक्रेटरी हैं, तो एक बहुत ही इम्पॉर्टेंट व्यक्ति फेडरेशन कर यहाँ पर हैं. और हम ये मानते हैं कि कोई भी इवेंट अगर फेडरेशन कहीं नहीं कर पा रहा है तो वो जलगांव में कर लेते हैं. तो इसलिए जलगांव हमारे लिए एक बहुत ही इम्पॉर्टेंट प्लेस है, और यहाँ के ऑर्गेनाइजेशन के बारे में तो कुछ कहने की ज़रूरत नहीं है, क्योंकि इतना शानदार आयोजन शायद ही हिंदुस्तान में कहीं होता हो. बच्चों को भी यहाँ आने में बहुत मज़ा आता है, खेलने में बहुत अच्छा लगता है. पूरा आयोजन अगर हम तारीफ करें तो बहुत ही शानदार तरीके से आयोजित किया जाता है. सबसे मेन चीज़ एक बात और बता दूँ मैं, ये महाराष्ट्र के बच्चे जो हैं बहुत तेज़ी से आगे बढ़ रहे हैं, और यहाँ के कई खिलाड़ियों ने, बालकों ने, बालिकाओं ने इंडियन टीम को रिप्रेजेंट किया है. फुटबॉल खेळाकडे म्हणजे मी वयाच्या 13व्या वर्षापासून फुटबॉल खेळतो, आणि त्याच्यामध्ये स्टेट लेवल, नॅशनल लेवलमध्ये झालेले आहेत. आणि एक पुढे जाऊन मी कुठल्या तरी पदावर जाईल किंवा कुठेतरी मला जॉब लागेल यासाठी मी कधीच खेळलो नव्हतो, आणि मला तसं कधी डोक्यात पण नव्हतं की मी आता कधी सिलेक्शन होईल आणि मी जॉबला लागेल. एक एन्जॉयमेंट म्हणून, एक फिटनेस म्हणून, एक आवड म्हणून, आणि एक म्हणजे माझ्या वडिलांचं एक हे होतं की तू जावं स्पोर्ट्स खेळावं यासाठी. त्याच्यामुळे पुढचे जे येणार आहेत मुलं आहेत, माझं त्यांना एकच सांगणे की तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे जॉब लागेल अशा हिशोबाने न खेळता तुम्ही एक फिटनेससाठी आणि स्वतःसाठी आणि एक आपलं आवड छंद म्हणून खेळावं, हे एवढंच सांगतो.